मेघाकडे वळतो मी. तू तर बिग बॉसची विनर ना, पण ते असं म्हणतात की तू बिग बॉसच्या वेळी वोटिंग मॅनेज केलं होतं असा एक आरोप आहे तुझ्यावर, त्याविषयी तुला काय वाटतं? मेघा धाडेला तुम्ही वोट केलं तर उद्या पेटीएममधनं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. आऊ, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये फटकळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा असं होत असेल की यामुळे माणसं दुखावलीही जात असतील, हे तुम्हाला मान्य? तुझ्याबद्दलचं कायम तू पुन्हा पुन्हा प्रेमात पडतेस असं म्हटलं जातं. बिग बॉस पाहताना सारखं असं आम्हाला असं वाटायचं की कुणाचा तरी आधार आणि काहीतरी आजार असल्याशिवाय तू ते पुढे जाऊच शकत नाहीये त्या गोष्टीमध्ये, बिग बॉसमध्ये, असं कशामुळे व्हायचं? स्मिताला मी प्रश्न विचारतो, बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी, म्हणजे हा आरोप कुणी केला आहे तुझ्यावर की बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी तू कधीतरी भीतीनीचाही आधार तुला घ्यावा लागला असतो, त्याविषयी तुला काय? जेव्हा मुंबईत आले होते ना तेव्हा खूपच खाणेपिणे केले आले होते माझे, काहीच नव्हतं. मी 2 जोडी कपड्यांवर या शहरात आली आहे, काही घेऊन आले नव्हते, ना ओळख ना पाळख ना पैसा ना छप्पर, काही नव्हतं. आणि मुंबई फारसं माहीतही नव्हतं, लोकल ट्रेनने इथून तिथे जायचं असतं हे माहीत होतं, पण तिकिटाला पैसे पण लागतात आणि माझं बजेट, दिवसाचा बजेट माझा 10 रुपये ते 12 रुपये असायचा खर्चासाठी. आणि मला त्याच्यात प्रश्न असायचा की या 10-12 रुपयात एकतर आपण लोकल ट्रेनचं तिकीट काढून ऑडिशनला जाऊ शकतो किंवा एखादा वडापाव खाऊन आपला दिवस काढू शकतो. बरोबर. सो आय विल, मला मला असं चूज करावं लागायचं की लोकलचं तिकीट काढून ऑडिशनला जायचं आहे की आज काहीतरी वडापाव वगैरे खाऊन गुजारा करायचा आहे. बऱ्याच वेळा मी उपाशी राहूनच लोकलचे तिकीटं काढली आहेत आणि ऑडिशन्सला गेले, पण एक दिवस खूप मोह झाला आणि स्टेशनवर मी तिकीट न काढता वडापाव खाल्ला, सोबत एक लिंबू पाणी पण प्यायले. तिकिटाचा बजेट संपला आणि मी विदाऊट तिकीट चढले लोकल ट्रेनमध्ये आणि इतकं बॅड लक नेमकी पकडली. दर रविवारी भाजी, दूध, अंडी, ती अंडी बघून परवा रविवारी मी अंड खाल्ल्या बिग बॉसमधून आल्यानंतर, इतकी अंडी बघितलेली ते डोक्यात अंड मी बोलले होते खाणारच नाही घरी गेल्यावर, ते या रविवारी अंडपाव खाल्लं मी. 2 महिने आपण साऊथमध्ये राहिलो तो नंतर 6 महिने उडपी हॉटेलकडे बघत सुद्धा नाही त्या तसं. सबको मालूम है और सबको खबर हो गई. या कार्यक्रमात ढिपाडी सर्व नृत्य दिग्दर्शकांना मानाचा दंडवत, त्यांनी आजपर्यंत मला जे सांभाळून घेतलंय त्याला तोड नाही. मी इतक्या कॉन्फिडेंटली चुकीचा स्टेप करायचो ना, चेहऱ्यावर फक्त हास्य ठेवायचं, बाकीचे चुकलेत असं, अरे बाकीच्यांच्या बरोबर आहे तुझं काय. येस, ओके. राजेश बद्दल एक आवडणारी गोष्ट, एक खटकणारी गोष्ट. आवडणारी गोष्ट की तो पण खूप खरा आहे ॲक्च्युली, आणि घराच्या बाहेर मी खूप त्याच्याबद्दल चांगलंच ऐकलं आहे नेहमी, बट व्हेरी अनफॉर्च्युनेट की आमच्या घरात खूप आमचे सगळ्यात जास्त नेगेटिव्ह वाईब्स आमच्या दोघांमध्ये असायचे किंवा सगळ्यात जास्त भांडणं राजेश आणि माझ्यामध्ये झाली. मला राजेशकडून एक गोष्ट नक्कीच नाही आवडली की मला खूप त्यांनी ना, म्हणजे तो सारखं प्रत्येक गोष्ट, टास्क, घरातसुद्धा सिनियर आहे आम्ही, ह्याच्याशी तो कनेक्ट करायचा, म्हणजे कुठलीही इव्हन टास्क आली तर देखो बच्चो असं करायचं. हां, म्हणजे तसं काहीतरी असायचं, ते मला बिलकुल आवडायचं नाही, बिकॉज आय नो आम्ही कमी काम केलंय तुमच्यापेक्षा आणि आय वी कम्प्लिटली रिस्पेक्ट ऑल ऑफ युअल फॉर दॅट, पण कुठेतरी तुम्हीसुद्धा नवीन होतात, सो कुठेतरी ते आम्हाला डिसरिस्पेक्ट केल्यासारखं किंवा आम्हाला इन्सल्टिंग फील केल्यासारखं त्याचं वागणं होतं इनिशियली. आणि राजेशला भेटल्यावर त्याचंही वय विचारून घेईनच मी मला. मेघा, अच्छा माझा नंबर आहे. अरे रे, आवडणारी गोष्ट म्हणजे ते मनाने खूप चांगले आहेत,
खूप म्हणजे माणूस म्हणून ही इज अ वंडरफुल पर्सन, नो डाऊट अबाउट इट. मी ते एक्सपिरियन्स केलं. आणि खटकणारी गोष्ट, खटकणारी गोष्ट ही की मस्करी करता करता कधी कधी वाहवत जातात. सो त्यांना भान राहत नाही या गोष्टीचं की समोरच्याला ती मस्करी आवडते की नाही आवडत आहे. आणि त्यामुळे आमच्या घरात खूप मोठा किस्सा झाला होता आऊच्या बाबतीत. आणि आम्ही सगळी मस्करी करता करता ते खरं त्याची सहमैत्रीण नाही, आम्ही एकत्र काम केलेलं नाहीये. काहीतरी लागतं ना. बरोबर, तू माझी केली तर मला माहिती आहे आपण दोघं जुने दोस्त आहोत. याला पाहिलेलं नाही काय नाही आणि येऊन बोलतोय.